मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसाचं पठण करणार, मात्र आज ते जाऊ शकले नाही शिवसैनिकांच्या दबावामुळं आणि पोलिसांच्या दबावामुळं राहणं त्यांना ते शक्य झालेलं नाही. त्यानंतर शिवसैनिकांनी कुठेतरी आपला हा विजय असल्याचं या ठिकाणी घोषित केलेलं आहे आणि शिवसैनिकांच्या दबावामुळंच ते जाऊ शकले नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी या ठिकाणी जल्लोष साजरा करायला सुरुवात केलेली आहे. शिवसैनिकांनी या ठिकाणी पेढे वाटले, एकमेकांना पेढे भरवलेले आहे. ढोल ताशाचा गजर त्या ठिकाणी नृत्य सुरू आहे आणि फटाकेसुद्धा फोडलेले आहे. एकूणच आपण पाहू शकतो या ठिकाणी किशोरी पेंडणेकरच्या महापौरात यासुद्धा यायला आले आहेत. युवा सेनेचे वरुण सरदेसाई जे आहे ते सुद्धा या ठिकाणी आले होते. एकूणच या ठिकाणी राणा यांनी माघार जरी घेतली असली तरीही मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी अजूनही आहेत, अजूनही या ठिकाणी गेलेले नाही आहे. राणा यांनी माफी मागावी अशी या शिवसेना कार्यकर्त्यांची भूमिका आहे. त्यामुळे तुर्तास तर हे कार्यकर्ते इथून जायला तयार नाही. निश्चितच संजय, खरं तर खार मधली ही दृश्य आहेत, मात्र राणा दाम्पत्य अजूनही त्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत का आणि आता सध्या शिवसैनिकांसोबत कोण कोण नेते उपस्थित आहेत? हो, निश्चितच राणा दाम्पत्य हे त्यांच्या अजय इन्फ्रा येथील खार येथील निवासस्थानी आहेत. दोघे जण त्या घरातच आहेत आणि त्यांनी अजूनपर्यंत मुंबई कधी सोडणार हे सांगितलेलं नाही आहे, त्यांनी घोषणा केली नाही आहे. आणि शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अजूनही हजर आहेत. शिवसेनेचे अनेक नेते या ठिकाणी आलेले आहेत. युवासेनेचे जे वरुण सरदेसाई सरदेसाई या ठिकाणी आलेले आहेत. महापौर किशोरी पेडणेकर या ठिकाणी आलेले आहेत. माजी महापौर सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि एकूणच या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जे कार्यकर्ते गेल्या 2-3 दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सगळे नेते जे आहेत सगळे नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खारमधली ही दृश्य आपण पाहतोय. खारमधल्या राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिक एकच जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जोपर्यंत राणा दाम्पत्य माफी मागत नाही तोपर्यंत घरी परत जाणार नाही अशी भूमिका या शिवसैनिकांनी घेतलेली आहे. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात शिवसैनिक आपला जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या खारमधली ही दृश्य आहेत. राणा दाम्पत्याच्या खार निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी एकच गर्दी केलेली आहे आणि ढोल ताशाच्या गजरात हा त्यांचा जल्लोष साजरा करण्यात येतोय. झेंडे नाचवण्यात येत आहेत. राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा वाचण्यातून आता माघार घेतल्यानंतर शिवसैनिक जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
मुंबईच्या खार निवासस्थानाबाहेरची राणा दाम्पत्यांच्या खार निवासस्थानी बाहेर शिवसैनिक जमलेले आहेत आणि जोरदार जल्लोष शिवसैनिकांकडून करण्यात येतोय. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे पुन्हा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय, माफी मागितल्याशिवाय जाऊ देणार नाही अशी शिवसैनिकांनी भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे आता राणा दाम्पत्य यावर काही बोलणार आहेत का, त्यांची काही प्रतिक्रिया आहे का? मुंबईतल्या खारमधली ही दृश्य आपण पाहतोय. राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिक एकच जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि माफी मागत नाही तोपर्यंत राणा दाम्पत्याला मुंबई सोडू देणार नाही, जाऊ देणार नाही अशी भूमिका या शिवसैनिकांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या घराबाहेर हजारो शिवसैनिक जमा झालेले आहेत, झेंडे नाचवत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करताना पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचं पठण करण्यातून माघार घेतल्यानंतर आता शिवसैनिकांनी हा एकच जल्लोष केलेला आहे. मुंबईतल्या खारमधली ही दृश्य आहेत. माफी मागत नाही राणा दाम्पत्य जोपर्यंत माफी मागत नाहीत, मुख्यमंत्र्यांची ते माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना जाऊ देणार नाहीत अशी भूमिका खरं तर या शिवसैनिकांनी घेतलेली आहे, त्यामुळे आता राणा दाम्पत्य यावर काय प्रतिक्रिया देत आहे किंवा त्यांची भूमिका काय असेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आता सध्या मुंबईतल्या खारमधली ही दृश्य आपण पाहतोय. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वामध्ये शिवसैनिक आपला जल्लोष साजरा करतायत, झेंडे नाचवतायत, ढोल ताशाच्या गजरात शिवसैनिक आपला आनंद व्यक्त इथे करतायत. देसाई यांच्या नेतृत्वामध्ये शिवसैनिक जल्लोष साजरा करताना पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्याच्या मुंबईतल्या घराबाहेर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केलेला आहे. माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना जाऊ देणार नाही अशी भूमिका देखील या शिवसैनिकांनी घेतलेली आहे. झेंडे नाचवत ढोल ताशाच्या गजरात आणि वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर हे शिवसैनिक जल्लोष साजरा करतायत. वरुण सरदेसाई यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी.